आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी, शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं समोर आली. टीईटी अपात्र यादीमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नाव आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उजमा, हुमा, हिना अशी मुलींची नावं आहेत, तर अमीर सत्तार असं मुलाचं नाव आहे. या चारही जणांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द झालंय, पण आपल्या मुलानं परीक्षा दिलीच नाही, मग अपात्र यादीत नावच आलं कसं, असा सवाल सत्तार यांनी उपस्थित केलाय. तर मुली परीक्षेत नापास झाल्या होत्या, आमच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे, असंही यावेळेला अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. ही गोष्ट उत्तीर्ण झालंय किंवा नापास झाले, नापास झाले बंद होतो खेळ, पास झाले पुढचे फायदे घ्यावे लागतात, त्याच्याशिवाय काही दुसरं नाही. मला वाटतं टीएटीचा अर्थ आता हे कोणी केलं, कशामुळे केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, कशासाठी केलं, याची तपास करण्यासाठी मी एकतर आमचे एज्युकेशनचे जे सचिव आहे त्यांच्या माध्यमातून, आणि मुख्यमंत्री आता तर मंत्री नाही आहे, याच्याशिवाय कोणी दोघांशिवाय चौकशी करू शकत नाही. आणि चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल, आणि जो खरा गुन्हागार आहे तो समोर येईल. 7,880 विद्यार्थ्यांची यादी आम्ही अपात्र म्हणून घोषित केली, त्यामध्ये त्यांची संपादनूक रद्द केली व त्यांना पुढील टीईटी परीक्षेस कायमस्वरूपी प्रतिबंध केला. जे शिक्षक सर्व्हिसमध्ये असेल त्यांचा शोध घेतला जाईल, आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई शासनाच्या निर्देशाप्रमाणे ज्याप्रमाणे आम्ही शिक्षण संचालक माध्यमिक आणि प्राथमिक यांना सांगितलेलं आहे त्यांच्याकडून केली जाईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे